नमस्कार, मी शिराळामध्ये माझ्या कुटुंबियांसमवेत राहतो. आज खरं तर समाजामध्ये मुलीच्या जन्माबाबत प्रचंड नकारात्मकता असताना आमचं नलावडे कुटुंबीय मात्र मुलीच्या स्वागतासाठी प्रचंड आतुर होतं. त्याचं कारणही तसंच होतं. आमच्या नलावडे कुटुंबात 2 पिढ्यांमध्ये मुलीचा जन्म झाला नव्हता आणि मग मला मुलगी झाल्यानंतर तो क्षण गगनात मावणार नाही इतका मोठा आनंदाचा होता. म्हणून मग आम्ही तिचं नाव युवराजने ठेवायचं ठरवलं, म्हणजेच राजकुमारी. आणि या राजकुमारीचं स्वागत राजकुमारीसारखंच व्हावं अशी आमची इच्छा होती. म्हणून मग आम्ही पारंपरिक वाद्यांच्या साथीनं तिची गावातून मिरवणूक काढून वाजत गाजत तिला आपल्या घरी आणायचं असं ठरवलं. आणि यासाठी आम्हाला समाजातील सर्व स्तरातून थोरा मोठ्यांपासून महिलांच्यापासून आणि मित्रमंडळींच्यापासून सगळ्यांचा अतिशय आनंदाने या सगळ्यात सामील झाले. सावित्रीबाईंनी जसं मुलीच्या शिक्षणासाठी प्रचंड कष्ट घेतलं होतं आणि आपलं आयुष्य वेचलं होतं, त्यात सावित्रीची लेक आमच्या घरी जन्म घेतला अशी आमची भूमिका होती. म्हणून आम्ही मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं आणि पेन या इतर शालेयोपयोगी वस्तूंचं वाटप करायचं ठरवलं. आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी माझ्या युवराजनीचं स्वागत करण्यासाठी समाजातील इतर सर्व स्तरातून आम्हाला एवढी मदत झाली. हा क्षण खरा तर फार अविस्मरणीय आणि कधीही न विसरण्यासारखा होता. त्यासाठी मी सर्वांचा धन्यवाद देतो.